टीएमटीच्या ताफ्यातील जुन्या 94 बसेस वाहक उपलब्ध नसल्यानं आगारात खितपत पडल्याचं समोर आलंय. यातील 17 बसेस तर पुरत्या भंगारात गेल्या असल्याची कबुली टीएमटी प्रशासनानं दिली. ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम अक्षरशः काळात रुतला असून पालिकेच्या अनुदानावरच परिवहनचा डोलारा उभा आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमानं मागील वर्षी 2023-24 या आर्थिक वर्षाकरता 427.19 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता, तर 2024-25 या आर्थिक वर्षाकरता 718.74 कोटी इतक्या अर्थसंकल्पाला ठाणे महानगरपालिका प्रशासनानं मंजुरी दिली. यात पहिल्या टप्प्यात 260 कोटी अनुदानाची तरतूद पालिकेनं केली आहे. त्या अनुषंगानं टीएमटीची सेवा प्रवासीच नाही करण्याच्या हेतूलाच हरताळ फासल्याचं दिसून येत आहे. टीएमटीच्या ताफ्यात सद्यस्थितीत 1546 बसेस असून त्यातील 94 जुन्या बस टीएमटीच्या मालकीच्या, तर 115 AC, 110 स्टँडर्ड, 90 मिडी बसेस, JNURM मधील नवीन आणि जुन्या 45 बसेस, 50 महिला तेजस्विनी बसेस अशा 410 बसेस भाडेतत्वावर आहेत. मागील काही काळात टीएमटीमधील अनेक कायम कर्मचारी सेवानिवृत्त झालेत, त्यामुळे वाहकांचा तुटवडा भासत असून वाहक उपलब्ध नसल्यानं 94 जुन्या बसेस आगारात खितपत पडल्यात. त्यातील 17 बसेस उभ्या उभ्याच भंगारात जमा झाल्यात. ठाणे परिवहन सेवेचं चाक आधीच खोलत आहे, त्यातून सावरण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून विविध उपाययोजना आखल्या जात असताना ठाणे महापालिका क्षेत्रातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिलांना प्रवासात 50% सूट देण्यात येत असल्यानं उत्पन्नात प्रतिदिन 5 लाख असे प्रतिवर्षी 18 कोटींचा फटका बसतोय. ही सूट लागू होण्यापूर्वी ठाणे परिवहन सेवेचे दिवसाचे उत्पन्न 30 ते 31 लाखाच्या आसपास होतं, ते निम्म्यावर आलंय.